अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78413118. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 मेला जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता 12वीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 मेला जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता 12वीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात 10वी 12वीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड पॅटर्न राबवण्यात आला, त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तर पत्रिकांची तपासणी केली आहे, त्यामुळेच 25 मेला दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार आहे. 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल, तर गुणपत्रिका 5 जूनला महाविद्यालयात मिळणार आहे. यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे, त्यामुळे 12वीनंतर शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावं लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. 12वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.